नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नाटुकला चॅनलवर. मित्रांनो, आपल्यासोबत आज जे सेलिब्रिटी आहेत, सेलिब्रिटी गेस्ट आहेत, त्यांचं नाव आहे विनोद डवरे. यांनी जी मालिका, जी गाजवलेली मालिका आहे, ती म्हणजे दामिनी. दामिनी, दामिनी. आणि त्यात जी भूमिका दामिनीची करत होत्या, त्यांचं नाव म्हणजे प्रतीक्षा लोणकर. यांचा आज ठसा उमटत आहे, जिथे तिथे प्रतीक्षा लोणकर हे नाव गाजत आहे. तर असे आपले विनोद डवरे, चला जाणून घेऊया त्यांच्याकडनं की त्यांचा हा चित्रपटाचा प्रवास कसा सुरू झाला. सर, स्वागत आहे तुमचं नाटुकला चॅनलवर. धन्यवाद. मी मूळ नागपूरपासून 50 किलोमीटर जवळचं एक छोटंसं गाव आहे रामटेक तालुक्यामध्ये, साटक म्हणून, ज्या गावात माझा जन्म झाला. आणि त्या गावामध्ये पार्श्वभूमी बघितली तर 500 लोकांची वस्ती. तिथे जन्म झाला. जन्म झाल्यानंतर शिक्षणासाठी नागपूरला, वडील नागपूरला नोकरी करायचे. आणि शिक्षण घेत असताना मी माझं शिक्षण नागपूरला आणि इंग्लिश शाळेमध्ये 10वीपर्यंत झालं. त्यानंतर मी महाविद्यालयीन शिपायांबरोबर महाविद्यालयीन मी शिक्षण घेत असताना मला नाटकाची आवड निर्माण झाली. म्हटलं काय करावं, तर मी नाटकामध्ये काम करत आलो. नाटकात काम करता 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 मला असं वाटलं की इथे आपलं करिअर नाही आहे. तर मी ते करिअर करण्यासाठी ध्येय होतं की मला मुंबईला जायचं आहे आणि मुंबईमध्ये मला चित्रपट दिग्दर्शन करायचं आहे. पण मार्गदर्शन काही नव्हतं, गाईडलाईन नसल्यामुळे मी सुरुवातीला मुंबईला गेल्यानंतर भरकटलो की कुठे जायचं, काय जायचं, काही माहीत नव्हतं. आणि ज्यास मला माहिती पडत गेली तसं मी लोकांकडून नवीन नवीन लोकांकडे काम करत गेलो. कधी जुने लोक, कधी मी नामवंत दिग्दर्शक बी आर चोपडा साहेबाकडे डायरेक्शन केलं, शिकलो. राकेशजीकडे गेलो. अनेक नामवंत दिग्दर्शकाकडे मी सहायक दिग्दर्शक म्हणून काम केलं. त्यात एस चव्हाण म्हणून आहेत नागपूरचे, ज्यांनी मला ह्या क्षेत्रात घडवण्यासाठी त्यांचे प्रयत्न आहे. राम सिटी नावाचे, ज्यांनी प्रकाश मेहरा बी आर प्रकाश मेहरांकडे अनेक वर्षे दिग्दर्शन केलं, त्यांच्या हाताखाली काम केलं, त्यांनी मला घडवलं. साऊथमध्ये राहिलो आणि असं करत करता करता मी चित्रपट काय आहे हे शिकत गेलो. आणि चित्रपटामध्ये मला माझा मूळ उद्देश जो होता की चित्रपट निर्मिती ही कशी असते, तर ते मी चित्रपट निर्मिती शिकताना मला अनेक लोकांचे वाईट अनुभव मला कोणी की लोक ह्या क्षेत्रामध्ये बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन, जे नवीन लोकांना बघण्या का बाबा हे लोक येतात, हे दिग्दर्शक काय आहे, ते आमच्याकडनं जे गाईडलाईन आम्हाला जे गाईड तर करायचे नाही, उलट आम्हाला शिव्या देऊन काम करून घ्यायचे. आणि शिव्या देऊन काम करताना पण आम्हाला असं वाटायचं नाही, आम्हाला त्या गुरु आहे आमचे, त्यांनी शिव्या घातल्या तरी हे आमच्यासाठी घालतात की आम्ही चांगलं व्हावं. पण आज मला असं वाटतं की आजची जी जनरेशन आहे हे फार लवकर पिकअप करण्याचा प्रयत्न करते. पण हे क्षेत्र जे आहे ह्या क्षेत्रामध्ये एवढ्या लवकर पिकअप होत नाही, कारण अनेक लोकांना आता मी बघतो, कोणी सांगतो मी शॉर्ट फिल्म केली, कोणी सांगतो मी वेब सिरीज करतो, कोणी सांगतो मी अल्बम करतो, हे एवढं इझी नाही आहे. तुम्हाला तिथे काहीतरी घडवण्यासाठी तुम्हाला काहीतरी आयुष्य घालवं लागते. आणि प्रत्येक नवीन क्षेत्रात शिकण्यासाठी अनेक लोकांकडून आपल्याला अनुभव घ्यावा लागतं. तर हे जे घर क्षेत्र आहे ह्या क्षेत्रामध्ये खूप मोठा संघर्ष आहे. आणि संघर्ष करत प्रत्येक नवीन लोकांकडनं काम शिकायला मिळते, जुन्या लोकांकडून काम करणं. पण जुनं जे लोक असतात त्यांच्याकडनं जे काम शिकण्याची पद्धत होती खूप वेगळी पद्धत होती आणि खूप टफ पण पद्धत होती. म्हणजे कॉम्पिटिशन त्याही होत त्या काळात, पण आज पण कॉम्पिटिशन आहे. पण कॉम्पिटिशन त्या काळातलं होतं ती का की बाबा कोणाकडे जर आपण काम करतो आहे, काम शिकतो आहे, तर त्याला एक आदर्श मानायचं, एक गुरु मानायचं. पण आज ती जनरेशन गॅप नाही आहे. आज लोकांना असं वाटतं डिरेक्टर, मी एक शॉर्ट फिल्म केली मी डिरेक्टर झालो, मी एक अल्बम केला मी डिरेक्टर झालो. आता डिरेक्शनसोबत मी म्युझिक डायरेक्टर, मी संगीतकार, मीच गायक नाही चालत काय, सगळेच जायचं. राज कपूर होऊ शकत नाही, राज कपूरसुद्धा सगळं काही करायचे, पण त्यांची टीम होती त्यावेळेस. अगर त्यांनी सांगितलं म्युझिक डायरेक्टर, तर म्युझिक डायरेक्टरची टीम राहायची. शंकर जिकेशन, लेखक सलीम जावेद, असे अनेक लोकांची एक टीमसोबत त्यांच्यासोबत राहा. त्यांच्या दिग्दर्शना ते जर दिग्दर्शन करत होते, त्यांच्या हाताखाली 8-9 असिस्टंट राहायचे, ते काम शिकायचे, तर ते सांगायचे सर असं नाही असं, तर ते तेव्हा कुठे ते काम सगळ्यांकडून वाटून घ्यायचे, नाव त्यांचं लागायचं. पण ते टीमवर्क होतं आणि आजसुद्धा काम हे टीमवर्क आहे. पण होतं कसं की आजच्या पिढीला, जी नवीन जनरेशन पिढी आहे, ह्या पिढीचं काम असं असतं की त्यांना असं वाटतं की आम्ही लगेच एखादा चित्रपट, एखादी सिरियल केली, एखादा वेब सिरीज केला, एखादा अल्बम केला की शॉर्ट फिल्म केली, विचार सर मी सिरियल करतो, मी अल्बम करतो, काय केलं काय आधी, नाही पहिलाच प्रयत्न आहे. पण प्रयत्न पण याच्यावरून तुम्हाला पुढं काय भाई बेनिफिट काही सांगत नाही. तर अशा लोकांना माझं एकच मार्गदर्शन आहे, ह्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करायसाठी जिद्द ठेवा, मेहनत करा आणि चांगल्या पद्धतीनं चांगल्या नामवंत लोकांकडे काम करण्याची संधी शोधा.
नवीन लोकांनाही नामवंत दिग्देशाकडे काम करण्याची संधी शोधा. आणि संधी शोधा असताना त्यांच्याकडनं आपल्याला काय शिकायला मिळते, कसं करतात ते लोक, ते आप एक फक्त इमॅजिन करा, ते काम काय करतो, काम करताना कसं करतो त्याची एक इमॅजिन करा. पण आज ती परिस्थिती नाही आहे. त्या परिस्थितीमुळे काय होते की अनेक लोकांचा सांगतो, नागपुरात मी बघतो आहे अनेक चित्रपट निर्मित होत आहे, अनेक सिरियल्स बनत आहे, अनेक मालिका, अनेक मी रोज बघतो. आज इथे शूटिंग आहे, उद्या पुढे शूटिंग, पण ते चित्रपट येते कुठे जाते कुठे काय कळत नाही. रोज सांगतो आहे की अल्बम आहे, तो व्हिडिओ यूट्यूब आहे, यूट्यूब आहे, पण आहे कुठे हे मला आजपर्यंत दिसलं नाही. तर असं माझ्या नवीन लोकांना माझे सांगायचा उद्देश हाच आहे की तुम्ही काहीतरी चांगलं करायचा प्रयत्न करा. जे आम्हाला 25 वर्षे, 20 वर्षे, 30 वर्षे आम्ही शेतात काम करतो आहे, हे आम्ही शिकत गेलो लोकांकडे, आम्हाला कोणी शिकवलं नाही, पण हे आम्हाला त्यातून मार्गदर्शन आम्ही त्यांच्याकडनं शिकलो त्यांनी. तर अशा नवीन लोकांनी कोणातोबर सोबत राहून त्यांच्यासोबत काम करण्याची पद्धत, त्यांचे कसे करतात, काय करतात. सिनेमा दिग्दर्शन करणं ही खूप सोपी गोष्ट नाही आहे. लोकांना वाटते की मॉनिटर ठेवला, चित्रपट दिसला, मी शॉर्ट करतो. त्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी तुमचा क्लॅप कसा मारायचा, सगळ्यात काम हे आधी आहे डिरेक्शनचं. कंटिन्युटी कशी लिहायची, ड्रेस कंटिन्युटी कशी लिहायची, ॲक्शन कंटिन्युटी कशी लिहायची हे लोकांना माहीत नाहीच. हे तर फक्त सांगतात डिरेक्शन, स्टार्ट राऊंड, कॅमेरा, ॲक्शन बोललं की झालं, कट झालं सिनेमा, याच्यावर हे दिग्दर्शक खुश असतात. पण त्याच्या पाठीमागे जे सिनेमा बनवताना प्री प्रोडक्शनपासून रायटर्स, त्याच्यानंतर म्युझिक डायरेक्टर्स, गीतकार यांच्यासोबत जे बसून सिटिंग करून जे पोस्ट प्री प्रोडक्शन सुरू होतं, ते एंडिंगपर्यंत रिलीजपर्यंत एक डिरेक्टरला प्रोड्युसरसोबत काम करते. आणि जो निर्माता जो आहे हा जो पैसे लावतो, हा पैसे आपल्या मेहनतीचे पैसे लावतो. आणि हे पैसे लावल्यानंतर त्यालासुद्धा त्याची पैसे निघायची शाश्वती पाहिजे लोकांकडनं. पण काय होते की आजचे दिग्दर्शक त्यांना माहीत नसते की बाबा चित्रपट निर्मिती केल्यानंतर पुढे काय, पुढे त्याला मार्केटिंग कसं करेल हेच माहीत नाही, रिलीज कसं करते ती माहीत नसते. तर कुठेतरी 30-40 लाख रुपये लावून फसतात आणि मग ते खापड निर्माता मग दिग्दर्शकाचं सोडते, कारण त्याला माहीत काहीच नसते. तर अशा लोकांनी एक तर चांगल्या दिग्दर्शकाकडे काम करावं, चांगल्या दिग्दर्शक काम करून शिकावं. निर्मात्यांनीसुद्धा ह्या क्षेत्रात यायच्या आधी की आपण हा चित्रपट का करतो, कशासाठी करतो, तर हे त्यांनीसुद्धा एक संशोधन या अभ्यास करावा की मला पैसे आहे, माझ्याकडे खूप काही आहे म्हणून चित्रपट करू नये. ह्यामध्ये ह्या चित्रपट क्षेत्रामध्ये यायचं असेल तर करिअर म्हणून या. कुणीही कोणाला सांगतो, चाहे तो निर्माता असे, दिग्दर्शक असो किंवा टेक्निशियन्स असो, अभिनेता असो, यांनी मला हॉबी आहे, मला हाऊस आहे म्हणून नका येऊ. मला करिअर करायचं, मला ह्या क्षेत्रात घडायचं आहे तर ह्या क्षेत्रात यावं लागू नये, अन्यथा येऊ नये. कारण की हे क्षेत्र जसं तुम्ही आज डॉक्टरेट करता, इंजिनिअरिंग करता, त्यात तुम्ही ॲम्बिशन ठेवता, मला डॉक्टर व्हायचं आहे, मला इंजिनियर व्हायचं आहे, मला IAS ऑफिसर व्हायचं आहे, तसं ह्या क्षेत्रामध्ये येण्याच्या आधी त्यांनी हा विचार करायला पाहिजे की बाबा मी ह्या क्षेत्रात चाललो आहे, हे माझं काही 2-4 वर्षाचं फील्ड नाही आहे, हे माझं लॉंग टाईम आहे, माझं करिअर तिथे आहे. तर त्यावेळेस त्या माणसांनी विचार करायचा की मला जर चाललो आहे, जात आहे त्या क्षेत्रात, तर मी करिअर म्हणून घडवायला चाललो, मी हॉबी म्हणून जात, तर त्यावेळेस त्या माणसांनी तिथे सक्सेस होऊ शकतो. अदरवाईज मी जाईन, 2 वर्ष बघितलं नाही झालं परत येईन हे नाही आहे. मेहनत प्रत्येक ठिकाणी आहे. IAS ऑफिसरला मेहनत करावं लागते, डॉक्टरला मेहनत करावं लागते, प्रत्येक क्षेत्रामध्ये जसं मेहनत त्याचं ह्या क्षेत्रातसुद्धा आहे. पण हे क्षेत्र ग्लॅमर फील्ड असल्यामुळे लोकांना त्याचं ग्लॅमर त्याचं हे नाही माहीत. हां तो ग्लॅमर आहे बाबा, खूप काही आहे. मला माझं मी माधुरी दीक्षित म्हणेल, मी श्रीदेवी म्हणेल, किंवा शाहरुख खान म्हणेल, मी सलमान खान म्हणेल. सलमान खान बनायलासुद्धा आणि शाहरुख खान बनायलासुद्धा त्यांनी ती मेहनत घेतली तेवढी. शाहरुखची जी मेहनत जर तुम्ही बघायला तर शाहरुख 1980 पासून ते 90 पर्यंत त्या माणसाने 10 वर्ष संघर्ष केला आणि 4 वेळा परत गेला. पण त्याच्यानंतर त्याने ठरवलं होतं की बाबा मला ह्या क्षेत्र यायचं आहे, तर मग ह्या का बादशाह म्हणून गा. तर त्यांनी जी मेहनत घेतली ती मेहनत लोकांना नाही माहीत, फक्त शाहरुखनं दिसतो. पण शाहरुखच्या पाठीमागे जी शाहरुखनी मेहनत घेतली आहे ती लोकांना नाही माहीत. तर सलमान खान आपल्याला वाटत होतं की एवढा मोठ्या लेखकाचा मुलगा आहे, पण त्यालासुद्धा संघर्षातूनच जावं लागते. असे अनेक कलावंत आहे. आता नवाजुद्दीन सिद्दीकी आहेत, इरफान खान आहेत, श्रेयस तळपदे आहे, हे असे लोकांसोबत मी काम केलेलं आहे. मला या लोकांचा चांगला अनुभव आहे. इरफान खान साहेबांनीसुद्धा शून्यातून निर्माण केलेलं आहे. श्रेयस तळपदेनीसुद्धा शून्यातून विषय निर्माण केलेलं आहे. ते जे कलावंत घडत गेले यांनी शिकायचा प्रयत्न केला की आम्हाला काय आहे, हे लगेच काय स्टार ना झाले. इरफान खान 1990 पासून 1990 पासून मी त्याला बघतो आहे, आज बॉलिवूड स्टार आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी संघर्षातून मोठा आलेलं आहे. संजय मिश्रा हे जे कलावंत घडले यांनी काही आज स्टार ना झाले, यांची 25 वर्षे 20 वर्षांनी जी मेहनत आहे ते कुठे आज दिसते. तर अशा लोकांना जर करायचं तर त्यांनी त्यांचं आदर्श डोळ्यासमोर ठेवा की बाबा मला शाहरुख खान बनवा, ठीक आहे तुम्ही शाहरुख खान बनायचं मान्य आहे, पण शाहरुख खान बनण्यासाठी तुम्हाला काय मेहनत करायची आहे, काय करायचं आहे, याची गाईडलाईन तुम्ही पहिले शोधा की आम्हाला काय हवं. आता प्रत्येक वाटते मी डिरेक्टर व्हा, डिरेक्टर होणं काही एवढं इझी नाही ना. त्याला असं वाटते का मी डिरेक्टर झालं, मी एक
छोटासा शॉर्ट फिल्म केली, मी डिरेक्टर जर नाही, कॅमेरा रोलिंग ॲक्शन हे म्हणणे म्हणजे डिरेक्टर नाही, नाही त्याच्यासाठी तुमचा बॅकग्राऊंड, तुम्ही खालीपासून तुम्ही क्लॅप का असतो, इथून डिरेक्शनची सुरुवात होते, क्लॅप कसा मारायचा, कंटिन्युटी सीट कशी लिहिल्या जाते, ड्रेस कंटिन्युटी काय आहे, त्याच्यानंतर तुमची काय ॲक्शन कंटिन्युटी काय आहे, प्रत्येक गोष्टीचे हे डिपार्टमेंट आहे आणि डिपार्टमेंटची डिरेक्शनची सुरुवात होती क्लॅपपासून, ज्याला असिस्टंट म्हणतात, जे दिग्दर्शक हाताखाली काम करतात, सात आठ असिस्टंट असतात, ठीक तिथून आपल्याला सुरुवात करावं लागते. आज हल्ली तसं नाही, आता हल्ली एखादा येतो कुठेतरी कॅमेरा बघतो आणि कुठेतरी जाऊन शूट करतो, मी डिरेक्टर झालो काय तर शॉर्ट फिल्म केली, नाही होत असं. याच्यासाठी आपल्याला मेहनत घ्यावंच लागेल आणि अशा लोकांना माझं एकच मार्गदर्शन आहे, सांगणे आहे की तुम्ही चुकीचं काहीतरी नवीन, आता निर्मातेसुद्धा इथे नवीन नवीन निर्माते तयार आहे, यांनाहीसुद्धा चांगल्या चांगले दिग्दर्शक नागपूरमध्ये असतात, त्या दिग्दर्शकांनीसुद्धा मुंबईला कोणासोबत काम करावं, त्यांनी कोणातरी हाताखाली शिकावं आणि निर्मात्यांनीसुद्धा की जिथे जे निर्मिती चित्रपट निर्मित होत आहे, असं नाही की मी म्हणतो की मुंबईमध्ये जावं, हैदराबाद आहे, अनेक ठिकाणी आहे, पण चांगले निर्मितीस करताना टीम कोण आहे, डिरेक्टर कोण आहे, कसे आहे, त्यांचे वर्क काय आहे, हे सगळं शोधून नंतर तुम्ही काम चित्रपट बनवा. असं नाही की माझ्याकडे पैसे आहे आणि माझी कथा आहे म्हणून मी चित्रपट करतो. आणि यात अति एक सांगतो की निर्मात्यांचं एक थोडंसं एक चुकीचं असतं, तर काही निर्मात्यांना सांगते माझी कथा आहे, मला सगळं येते, मी डिरेक्ट होते, त्यांचे इंटरफेअर, तर त्यासुद्धा डिरेक्टरचा त्रास होतो. असे अनेक निर्माते मी बघतो आहे, चित्रपट करायच्या आधी सांगतात, चित्रपट निर्मितीनंतर मग हा शॉट असा घ्या, हा शॉट असा घ्या, असा शॉट, अरे हो ठीक आहे, तुम्ही निर्माता आहे, पैसे लावता, पण डिरेक्टरला माहीत असेल ना त्याचं क्रिएशन, त्याचे विजन ते असतं ना, ढवळाढवळ तुम्ही करू नका, हां तुम्ही निर्मात्यांनी ढवळाढवळ करू नये. निर्मात्यांनी ढवळाढवळ केल्यामुळे काय होतं की डिरेक्टरचं जे विजन असते त्याला जे माहीत असतं कॉन्सेप्ट, ठीक आहे कॉन्सेप्ट तुमचं आहे, सगळं स्क्रीनप्ले तुमचं आहे, पण त्याला क्रिएशन करताना डिरेक्शन करताना तो आपल्या अँगलने विचार करतो, हे निर्मात्याला नाही करतं, त्यामुळे निर्माता मग काय करतो ढवळाढवळ करतो आणि चित्रपट फसला तर डिरेक्टर खापर फोडले जाते आणि चित्रपट चांगला झाला तर निर्मात्याचं स्वतःचं प्रेझेंटेशन असते की आम्ही केलं आणि चित्रपट फ्लॉप झाला तर डिरेक्टर खापर फोडले जाते की बाबा आज चित्रपट डिरेक्टरमध्ये फ्लॉप झाला. तर असेसुद्धा निर्माते आहेत, असेही निर्मात्यांनी करू नये, माझं असं एक विनंती आहे निर्मात्यांना. तर त्यामुळे मी आता निर्मात्याबद्दल जास्त वाईट नाही बोलू शकेल, कारण की मलासुद्धा आधी निर्माते मिळवायचे आहे, तर निर्मात्यांना मिळवताना मी त्यांना एकच माझं मार्गदर्शन सांगणं आहे, या ह्या क्षेत्रात चांगलं आहे, चांगली फील्ड आहे, चांगलं क्षेत्र आहे आणि ह्या क्षेत्रात आल्यानंतर तुम्ही फक्त पैसे लावायचा विचार करायचा आधी, बाबा मी काम करतो आहे, आजपासून 30 वर्षापूर्वी 35 वर्षापूर्वी चित्रपट निर्मिती व्हायची, त्या निर्मितीमध्ये आज बी आर चोपडा, राकेश रोशन, ही जी चित्रपट निर्मिती करायची हे त्यास पैसा नव्हते बघत की मी बाबा आज 50 कोटी आहे, 5 कोटी 10 कोटी लावतो तर माझे 5 कोटीचे 10 कोटी होईल, हा तो त्यावेळेस विचार नव्हता, त्यास माझी चित्रपट निर्मिती कशी चांगली होईल, मी कसा चित्रपट चांगला करेल, हा तो उद्देश राहायचा. पण आजच्या निर्मात्यांचा तो उद्देश नाही, मी 50 लाख रुपये लावले तर माझा 1 कोटी कसे मिळाले पाहिजे की 50 लाखाचे 50 लाख मला कसे मिळाले पाहिजे, हा जो उद्देश आहे हा चित्रपट नाही. त्यापेक्षा तुम्ही 50 लाख क्षेत्र लावून दुसरीकडे व्यवसाय करा, चित्रपट ही व्यवसाय नाही, व्यवसायासोबत ही कला आहे, हे एक आर्ट आहे, तुम्ही ह्या आर्ट कलेला समजू शकलात तर तुम्ही चांगले चित्रपट निर्मात्यांनी निर्मिती कशी व्हावी, कशी चांगले चांगले चित्रपट निर्माण व्हा, तो चित्रपट निर्माण चांगला झाला तर चित्रपटाची जे व्यवस्थित मार्केटिंग झाली तर चित्रपटाला कोणी नाही, सगळ्यात पहिले तुमची स्टोरी बेस काय असते, कथा कशी असते, कथेनंतर तुमचं गीत कथा बांधली कशा जाते चित्रपटाला, त्याच्यानंतर त्याचं संगीत कसं असते, त्याला म्युझिक कोण देऊ शकते, त्याच्यापासून गाणे कसे लिहिले जाते, चित्रपट निर्मिती करताना काय काय, असं नाही की त्याला स्टारकास्ट पाहिजे, स्टारकास्ट नसेल तर चालेल, नवीन कमर न्यू कमर मुलांनासुद्धा आपण घेऊ चित्रपट घेऊ शकतो, पण चित्रपट करताना सोबत मार्केटचेसुद्धा एक आर्टिस्ट घ्यावे लागतात, त्याचं कारण असं आहे की आम्हाला व्यवसाय करताना त्यांचीसुद्धा जरूरत पडते. तर त्याच चित्रपट निर्मिती करताना त्या गोष्टी सगळ्या विचार करून निर्मात्यांनी चित्रपट निर्मिती करावं, एवढं बोलतो बस संपवतो. आता चित्रपट जसं तुम्ही म्हटलं की तुमचा जुना अनुभव आणि आताचा अनुभव, म्हणजे जेव्हा जे चित्रपट बनत होते ते कशा पद्धतीने बनत होते आणि आताचे जे चित्रपट आहे, कारण की तेव्हाही संगीत होतं, आताही संगीत आहे, तेव्हाचे गीतकार होते, आताचेही गीतकार आहेत, तेव्हाचे गायक आहेत, आताचे गायक आहेत, तर त्याच्यात काय बदल झाला आहे, काय तफावत वाटतं किंवा काय योग्य आहे असं काय वाटतं तुम्हाला? आता असं आहे, पूर्वीची चित्रपट निर्मिती व्हायच्या आधी निर्माता 4 गोष्टीचा विचार करायचा की मी चित्रपट बनवतो आहे, तुम्ही कलात्मक दृष्टीने चांगला चित्रपट कसा व्हावा,
आणि संगीत आहे, आजचं आहे, मागचं पण संगीत होतं. तर मागचं जर संगीत तुम्ही ज्या काळातलं बघितलं ते गाणे आजसुद्धा ऐकायला बघायला आवडते. आजचं संगीत तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला चित्रपट थिएटरवरून बाहेर पडल्यानंतर तुम्हाला माहीत असतं कुठलं गाणं काय चालू आहे. चित्रपट गा आणि आजपासून 30 वर्षापूर्वी चित्रपटाचं तुम्ही संगीत पहा, 35 वर्षापूर्वी, 50 वर्षापूर्वी. आज पण मी आता दुपारी माझ्या एक ट्विटरला बघितलं, शम्मी कपूर साधना यांचं गाणं होतं, प्राण साहेब आजकल मेरे प्यार के चर्चे. आजसुद्धा ते गाणं ऐकताना मनाला भिडतं. आज मी सिलसिला सिनेमाचे गाणे ऐकल्यावर म्हणणं मनाला भिडते. तर जुने सिनेमाचे जे गाणे आहेत ते असेही वाटते की यार हे गाणे आजसुद्धा आजच्या जनरेशन पिरियडला, आजच्या जनरेशन पिरियडलासुद्धा ते गाणे आवडतात. आजच्या जनरेशन पिरियडला ते सुद्धा गाणे आवडतं. कारण मी काल एक अल्बम कार्यक्रम बघत होतो नागपूरला, त्या कार्यक्रमामध्ये 34 वर्षापूर्वीचं सिनेमाचं गाणं होतं, 1 2 3 4. 12 ते 10 ते 12 वर्षाच्या मुलींनी त्या सिने त्या तो गाणं डान्स केलं. म्हणजे ती मुलगी 12 वर्षाची आणि तो सिनेमा 40 वर्षापूर्वी, 30 वर्षापूर्वीच्या, 35 वर्षापूर्वीचा. 35 वर्षापूर्वीच्या सिनेमाचं गाणं जर आज 10 वर्षाची मुलगी जर करतं तर म्हणजे आपण काय करावं विचार करायला की बा ते गाणं आजसुद्धा लोकांना आवडतं. आणि आजच्या सिनेमाचं एखादं गाणं, एखादं गाणं जर सैराट सोडला, सैराटचा झिंगाट सोडला, तर कुठल्याही गाण्याला लोकांना माहीत नसतं की काय आहे. ते संगीत काळानुपात बदलत चाललं आहे, मान्य करते की जनरेशन गॅपमुळे बदलत असतात. पण चित्रपट निर्मिती करतो आपण, मला ते असं वाटते ओल्ड इज गोल्ड, जुने ते सोनं असते. नवीन आम्ही करतो पण जुन्या जुने जे आहे ते पूर्ण गॅप पुन्हा 30 वर्षापूर्वीच्या पुणे जुने चित्रपट ती स्टाईल पुन्हा येणार आहे. असं नाही की आता नवीन जनरेशनमध्ये आल्यामुळे काही खूप काही चेंजेस होईल, नाही होणार चेंजेस. जुने आहे, जुने जो काळ आहे, जुना काळ म्हणजे ज्या चित्रपट निर्मिती होत होती, आणि त्या चित्रपट निर्मिती करताना त्या चित्रपट निर्मितीमध्ये की ते असं वाटत होतं की यार चित्रपट खूप छान होत आहे. आणि बघायला ॲक्टर्सच्या माझे 4 वेळा 5 वेळा 10 वेळा सिनेमे बघत होतो आपण. आजचा सिनेमा तुम्ही एक दिवस बघ, एकदा बघितला दुसऱ्यांदा बघायची इच्छा नसते. तर हे सिनेमाचे जे प्रकरण बदललेलं आहे तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि नवीन निर्मात्यांनीसुद्धा चित्रपट बनवताना 10 गोष्टीचं की बाबा आज आपण सिनेमा करतो आहे, पैसा उद्योग किंवा व्यवसाय म्हणून या, मी असं नाही म्हणून की नका येऊ व्यवसाय म्हणून, पण चित्रपट निर्मिती करताना, चित्रपटाचं निर्मिती करताना चित्रपट कसा कलात्मक दृष्टीने व्यवसायदृष्टीने कसं चांगला हवं, त्याची कथा कशी बनवली जाईल, पटकथा कशी असणार, त्याची कास्टिंग कशी असणार, त्याचं टेक्निशियन स्टाफ कसं आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून चित्रपट निर्मिती. डिरेक्टर नावाजलेला नसला तरी चालेल, पण त्या डिरेक्टरला त्याचा अनुभव किती वर्षाचा आहे ते सुद्धा बघितलं जातं. त्या माणसाने किती वर्ष काम केलं, नाव नसल्यामुळे काय काय नाही, पण अनेक असे दिग्दर्शक आहे ज्यांनी अनेक वर्ष काम केलं पण त्याच्याकडे ब्रेक नसल्यामुळे ते काम करू शकत नाही. तर अशा लोकांकडून तुम्ही काम करून घ्या ज्यांना नॉलेज आहे, नॉलेजेबल डायरेक्टर तुम्ही घ्या ज्यांना अनुभव असल्यामुळे ते कुठेतरी फील पडते. तर त्या लोकांकडून काम करून घ्या. काम करताना फक्त चित्रपट निर्मिती आपली कशी चांगली व्हावी हा उद्देश समोर ठेवा. कारण पैसा कमवणं हाच क्षेत्र नाही, दुसऱ्या क्षेत्रासुद्धा कमवू शकता. पण चित्रपट निर्मिती जर चांगली झाली तर तुम्हाला चित्रपट लोकांना आवडला तर त्याचा व्यवसाय ॲटोमॅटिक होईल. तो आवडल्यानंतर ॲटोमॅटिक झाल्यानंतर तुम्हाला त्याचं बेनिफिट, चॅनलवालेसुद्धा तुमचा चित्रपट चांगला तर चॅनलवालेसुद्धा सांगेल की आम्हाला चित्रपट द्या. तुमचे गाणेसुद्धा उद्या चॅनलवाले राईट्सवर मी घेणार. तर चित्रपटाचं फक्त उद्देश हा ठेवायचा की माझा चित्रपट कशाच कसा चांगला हवा, हा उद्देश जर सांग ठेवला तर चित्रपट चांगला होऊ शकतो. बस एवढं सांगू शकतो. नक्कीच आहे, कारण की ओल्ड इज गोल्ड जसं तुम्ही म्हटलं त्याच पद्धतीने त्या ओल्डवरच आज गोल्ड कमवत आहे, म्हणजे रिमिक्स होत आहे. काही शब्द नवीन, काही शब्द जुने. तर याबद्दल तुम्हाला काय म्हणणं आहे की ओल्ड इज गोल्ड हे रिमिक्समध्ये काय वाटतं? रिमिक्समध्ये असं आहे की आपण जे केले जुने त्याला आता नवीन पद्धतीने, जुन्या जुन्याला आपण कसं आहे एक शोकेस आहे त्याला एक नवीन पद्धतीने डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतात आजची जन पिढी आहे. पण रिमेक्समध्ये हा फरक आहे की ते जे होती जे संगीत होते त्या काळातलं ते संगीत ऐकण्याच्या ना आजच्या संगीतमध्ये ऐकण्यामध्ये खूप डिफिकल्ट आहे. कारण आजच्या संगीताला कानामध्ये असं भनभन वाटते आणि ते संगीत ऐकण्यात असं वाटायचं की आणखी ऐकायला पाहिजे. तर हे रिमेक्स नॉट जोक, पण कॉपी कोणाची करू नये. माझं हे उद्देश आहे की कोणाची रिमेक्स म्हणून येतं पण कोणाची कॉपी असं करू नका. करा आवश्यक चांगलं करा, चांगला करायचा प्रयत्न करा, पण रिमेक्स हा कोणाची कॉपी करू नका. माझं एकच म्हणणं आहे, बस हेच आहे. त्याला की एक नवीन चित्रपट तुम्ही दिग्दर्शित करत आहात, ऑनलाईन मिस्टेक, त्याबद्दल काही? नाही, चित्रपटाची कथा चांगली आहे
आणि आदिवासी आणि फॅमिली कुटुंबातलं मी निर्माता अरुण किनवळेचा धन्यवाद करतो की त्यांनी मला ही संधी दिली. मी एक दिग्दर्शक आहे, माझ्यासोबत एक डॉक्टर राजमाने नावाचे पुन्हा दिग्दर्शक आहे अमरावतीचे. आम्ही दोघांनी मिळून चित्रपटीचं दिग्दर्शनाचं काम हातात घेतलं होतं आणि टीमवर्क पण चांगलं आहे. गणेश यादवसारखा एक नावाजलेला नट आहे, त्याच्यानंतर सपोर्टला अनेक श्री मालिकेतले कलावंत काम करतात, त्यामध्ये ॲडव्होकेट प्रीती मोरी आहे, नयन पवार आहे, ज्योती निसाळ आहे, अस्मिता खटखटे नावाची आहे, विशाल पाटील नावाचा हिरो आहे, प्रल्हाद चव्हाण नावाचे कॅरेक्टर्स आहे, अजित बिरवटकर म्हणून नाव आहे. असे अनेक कलावंत ह्या चित्रपटात काम करत आहे आणि त्याची लेखिकासुद्धा प्रज्ञा गुरुंग नावाची एक लेडी आहे जिने ह्या चित्रपटाची पटकथा लिहिली होती आणि चांगली लेखिका आहे आणि खूप चांगला चित्रपट आहे. हा चित्रपट तुम्हाला पडद्यावर बघायचा असेल तर हा सप्टेंबर ऑक्टोबरच्या काळात हा चित्रपट पडद्यावर तुम्ही बघू शकता आणि खूप चांगल्या पद्धतीने चित्रपटाची निर्मिती झाली आहे. तर तुम्हाला पुढच्या वेळेस तो सिनेमा तुम्ही पडद्यावरच बघितलेला बरं होईल. तुम्ही आता गुपित काय सांगणार? नाही नाही नाही, आता जर सांगितलं तुम्ही पडद्यावर उद्या सिनेमा बघणार नाही. हां, आणि चांगल्या पद्धतीने हा विदर्भात आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही रिलीज करायचा प्रयत्न करतो आहे आणि आमच्या निर्मात्यांचं आम्हाला खूप चांगलं सहकार्य मिळालं ह्या चित्रपटासाठी आणि त्यांनी जीतोड मेहनत घेतली. स्वतः निर्माते असूनही स्वतः सेटवर राहायचे, स्वतः सेटवर बघायचे काय कसं आहे ते, कसं चालू आहे काय चालू आहे, तर त्यांची एक होती. आमचे DOP सुद्धा खूप चांगले होते, त्यांनीसुद्धा ह्यासाठी खूप आमची मेहनत घेतली. सगळी आमची टीमच एक खूप जबरदस्त टीम होती ज्यांनी या चित्रपटाला खूप चांगली मदत करून चित्रपट कम्प्लीट केलं. तर या ऑनलाईन मिस्टेकमध्ये काही आपले विदर्भातील कलावंत? हो हो आहेत, विदर्भातले पुसद तालुक्यातले भरपूर कलावंत आहे. नागपुरातून सुनील हिरेखान नावाचे एक नट आहे ज्यांनी त्यात खानच्याची जी भूमिका केलेली आहे. दुसरे दीप चहाने म्हणून आहे जे चांगले नाटककार आहे, त्यांनीसुद्धा त्यात भूमिका केलेली आहे. आणि यवतमाळ पुसद तालुक्यातले अनेक कलावंत त्यात तुम्हाला बघायला मिळणार आहे. पुसद यवतमाळ इकडले सगळे जेवढे कलावंत आहे तर तिकडे तुम्हाला अनेक कलावंत त्यात मिळेल. मुंबईचं तर आहेच पण सोबत विदर्भ सुद्धा कलावंतांना आम्ही चान्स देण्याचा प्रयत्न केला, त्यांना कामं देण्याचा प्रयत्न आहे. चान्स नाही सगळं, मी काही मोठा डिरेक्टर मी चान्स देणार, पण आम्ही आमच्या पद्धतीने त्यांना काम देण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी चांगल्या पद्धतीने कामं केले. हे मला खूप वाटलं की चला विदर्भातले लोक आहेत, चित्रपट विदर्भात होतो, निर्माता विदर्भातले, दिग्दर्शक दोघेही विदर्भातले होते, मी आणि मानेसुद्धा अमरावतीचे आहे. तर आम्हाला असं वाटलं चित्रपट विदर्भात होतो, विदर्भातल्या लोकांसुद्धा काम मिळालं. तर आम्हाला त्यास मी नागपूरातून प्रयत्न केला की नागपूर काही लोक माझ्यासोबत काम करावं. तर मला ज्या कॅरेक्टरसाठी जे वाटले सुटेबल ते मी त्यांना बोलावलं. त्यात एक सुनील हिरेखान आहे, एक डॉक्टर अजीब चहाने म्हणून आहे आणि यवतमाळ दारवा पुसद तिकडले अनेक कलावंत या चित्रपट काम करत आहे आणि चांगलं काम केलं त्यांनी. त्यामध्ये आमचे एक सागर नावाचा एक मुलगा आहे तिथला, ज्यांनी खूप आम्हाला कोऑपरेट केलं. त्यानंतर तिथली एक मॅडम आहे शिंदे मॅडम म्हणून आहे, रश्मा शिंदे, ती तिथल्या एका चॅनलची पत्रकार आहे, रिपोर्टर आहे न्यूजपेपरची. तिचंसुद्धा एक चांगलं सहकार्य मिळालं कारण तिने सगळे जे आम्हाला कलावंत साईड कलावंत पाहिजे ते तिने कोऑपरेट केले, तिने मदत केली, सागरनी आम्हाला मदत केली. असे त्या पुसदमध्ये अनेक लोकांचं सहकार्य मला ह्या चित्रपटासाठी मिळालं, त्यांचे कलावंत मिळाले, त्यांचे डान्सर्स मिळाले आणि असे करून हे चित्रपट खूप चांगले मिळाले आणि चित्रपट निर्मिती खूप चांगली झाली आहे. त्याच्यानंतर हा चित्रपट एक आणखी तुम्हाला एक विशेष बाब म्हणजे हा चित्रपटाचे डान्स डायरेक्टर नरेंद्र पंडित यांनी उत्कृष्टरित्या चांगलं डान्स कंपोज केला. आज वयाच्या 70व्या वर्षीसुद्धा ते एक तरुणाला लाजवेल अशा पद्धतीने त्यांची ते डान्स आहे. असं वाटतं की 40-45 वय अशा पद्धतीने गोविंदाला नाचवू शकते तर ते नवीन पोरं नाचवणं, पण वय वर्ष 70. पण आज त्यांच्यामध्ये जी काम करण्याची पद्धत आहे की 40-45 वर्षाचा माणूससुद्धा त्यांचा फिका पडतो, अशी त्यांची जी कोरिओग्राफी बघितल्यानंतर ते काढलं या चालाच एक सिनियर डायरेक्टर कोरिओग्राफर आहे. तर त्यांचंसुद्धा एक खूप चांगलं आहे, त्यांचा मुलगासुद्धा त्यांना आम्हाला असिस्ट करत होता त्यांचा आणि दोघांची खूप चांगली कोरिओग्राफी आम्हाला मिळाली आणि गाणेसुद्धा खूप छान आहे. दिनेश अर्जुनाचं म्युझिक आहे, वैशाली माडेनी गाणं गायलं, स्वप्नील बांदोडकर गायक आहे असे आहे. आणि दिनेश अर्जुन हा मूळसुद्धा हा सुद्धा विदर्भातला अकोल्याचा आहे पण तिकडे मुंबईला गेला त्यांनी तो म्युझिक डायरेक्टर झाला आहे. वैशाली माळेला तर अख्खं जग ओळखते, स्वप्नील बांदोडकर सगळी दुनिया ओळखते, वैशालीसुद्धा विदर्भातली आहेत. असे एक आपण जनरेशन की बाबा विदर्भ आणि मुंबई असे सगळं करून ही चित्रपटाची निर्मिती झाली आणि खूप चांगला चित्रपट झाला. फक्त आता पोस्ट प्रोडक्शनला गेलेलं आहे, आता इथून पुढचं पोस्ट प्रोडक्शन मार्केटिंगवर होईल आणि हा चित्रपट सप्टेंबरच्या काळात आपल्याला बघायला मिळेल.
नक्कीच. आणि विदर्भातील कलावंत म्हणा किंवा प्रेक्षक म्हणा ते भरभरून प्रतिसाद देतीलच. आता एक असं की सेन्सॉर बोर्ड याचे तुम्ही मेंबर आहात, तर बरेच चित्रपट तुम्ही सेन्सॉरही केले आहेत, तर मधल्या काळात सेन्सॉरवर काहीतरी आक्षेप होता की काही चित्रपट सेन्सॉर होतात, जे व्हायला नाही पाहिजे ते सेन्सॉर होऊन जातात, जे व्हायला पाहिजे ते नाही होत, तर असं का आणि याबद्दल तुमचं मत काय? नाही, चित्रपटाला आम्ही असं कोणी थांबत नाही. चित्रपट सेन्सॉर होतात नाही होत असं मी याच्यात नाही सांग. चित्रपट प्रत्येक जो चित्रपट सेन्सॉरला आला ते आमचं काम आहे की त्याला सेन्सॉर करून देणे. असं नाही की आम्ही त्याला थांबवणार की हा चित्रपट सेन्सॉरला आल्यानंतर हा थांबवू, हे आमच्या हातात नसते. चित्रपटाची कथानक काय आहे, चित्रपट कथानक काय आहे, त्याला आम्हाला कुठलं सर्टिफिकेट द्यावं आहे, हे आम्हाला 1952 ज्या जनर गॅप आहे आमचा जो हे आहे त्याचं लॉज, हां त्या लॉजप्रमाणे आम्हाला जो चित्रपट हे द्या सेन्सॉरला पाठवतो. जर आमच्याकडनं जर नाही झाला तर पुन्हा एक पॅनल मेंबर असतं त्यामध्ये आम्हाला RC कमिटीमध्ये रिवायझिंग कमिटी, तर तिथे सुद्धा आम्ही जर कॅन्सल केला तर तो रिवायझिंग कमिटीला सुद्धा जातो, तिथे पास झाला तर नाही झाला तर पुन्हा मग हायकोर्टसुद्धा असतो. पण असं आम्ही कुठे कुणालाही आमच्या कुठल्या निर्मात्यासोबत दुश्मनी नसते की आम्हाला त्याचा चित्रपट थांबवणार. हे आम्हाला आला चित्रपट सेन्सॉरला तर आमच्या आरोनचे एक अभि येते की बाबा हा चित्रपट आला आहे, आम्हाला फोन येतात चित्रपटा सेन्सॉरला यायचं, स्क्रीनिंग करायचं आहे. आमचं काम स्क्रीनिंग करायचं, ते बघायचं चित्रपट काय आहे, त्याच्यानंतर आम्ही आमचं रिमार्क द्यायचं की ह्या चित्रपटाला कुठलं हे देऊ शकतो ग्रेड देऊ शकतो, तर त्या ग्रेडप्रमाणे आम्ही त्या चित्रपटाचं मग आम्ही सेन्सॉर सर्टिफिकेट देतो. बाकी असं कुठलं चित्रपट थांबत नाही. आणि तुम्ही आता जो बोललात की मला हा चित्रपट रिलीज झाला सेन्सॉर झाला नाही, चित्रपट कुठलाही थांबत नाही. प्रत्येक सिनेमा सेन्सॉर करणे आमचं कर्तव्य. आता तुम्ही जर आता बघितलं असेल तर तुम्ही नागपुरात एक सिनेमा आज काल लागला आहे, हां रिओपनिंग आहे त्याला, सेकंड टाईम लागलेला आहे. मी हनुमंत रिक्षेवाला तो सिनेमा आता लक्ष्मीमध्ये लागला आहे, हा सुद्धा मी सिनेमा सेन्सॉर केला होता सप्टेंबरमध्ये. तो सिनेमा मला वाटतं ऑक्टोबरमध्ये रिलीज पण झाला होता. त्याच्यानंतर त्याच वेळेस नाळ आणि हे हनुमंत रिक्षा एकाच वेळेस सिनेमा रिलीज केले होते. नाळ पण मी सेन्सॉर केला होता आणि आता हनुमंत रिक्षावाला पण मी सेन्सॉर केला. तर तो आता पुन्हा रिलीज झाला. मला निर्मात्यांचा काल फोन होता की सर सिनेमा रिलीज आहे नागपूरला, आता तुम्ही बघा मला वेळ भेटेल मी जाईल. तर असं सिनेमाबद्दल सेन्सॉरबद्दल असं कोणी म्हणू शकत नाही की कारण ती गव्हर्नमेंटची बॉडी आहे आणि भारत सरकारची कमिटीमुळे ह्याला कोणाला असा रोखण्याचा अधिकार नाही. मी मेंबर असलो तरी मी नाही थांबू शकत किंवा कुठला ऑफिसर नाही थांबू शकत. आमचं कर्तव्य आहे की चांगल्या निर्मात्यांनी म्हणजे चित्रपट जर आहे तो कसाही बनवू तर त्यांनी बनवलं हे आमचं काम आणि सर्टिफिकेटला देणे. बाकी चित्रपट आम्ही थांबवत नाही कोणाचा. चित्रपटाचं हे आहे की आम्ही कोण थांबू शकत नाही. कसं सेन्सॉर म्हटलं की ए सर्टिफिकेट आहे. जसं आता एक पद्मावत नावाचं चित्रपट होतं, आधी त्या नाव त्या चित्रपटाचं पद्मावती हो आणि पद्मावत झालं, तर यात काय सेन्सॉरचा रोल होता? सेन्सॉरचा रोल असं काही नाही. चित्रपटामध्ये जे आता ज्याला जे कुठली सेना वगैरे आहे आणि जे ह्याला दाखवलं आहे दाखवण्याला हा चित्रपटामध्ये जर बघण्याच्या दृष्टीनं जो अलाउद्दीन खिलजी जे कॅरेक्टर्स आहे हे जे कॅरेक्टर दाखवलं आहे तो कॅरेक्टर तो होता त्या पद्धतीनं. त्याला इमॅजिंग कसतं की त्याला त्याच्या आवच्यामध्ये की सांगतं की पद्मावती राणी पद्मावती ही खूप सुसर आहे, तर तुला तिथे राज्य करायचं तर पद्मावतीला आपल्या अंडरमध्ये कर. तर त्यामुळे ते सेन्सॉरमध्ये दाखवला की तू इमॅजिंग करतो. राणी पद्मावती जर मिळाली तर इमॅजिंगमध्ये स्वप्न बघताना मी काहीही बघू शकतो ना. मग तो मग राजा असो किंवा भिकारी असतो, एक भिकारी असेल तोसुद्धा माधुरी दीक्षितचं स्वप्न बघतो, तर म्हणून माधुरी दीक्षित त्याच्यासोबत नसते ना. ते इमॅजिन केले, ते इमॅजिनमध्ये ते दाखवण्यात आलं, तर याच्या अर्थ लोकांनी त्याचा अर्थ वेगळा पकडलेला. पण असं काही नाही, चित्रपटाची वल्गॅरिटी काही नव्हती. आता लोकांना काही असते की सिनेमा रिलीज करताना की काहीतरी दाखवायला पाहिजे काहीतरी वेगळं, असं त्या चित्रपट काही नव्हतं. तो चित्रपट मी तमिळ भाषेमध्ये मी स्वतः सेन्सॉर केला होता त्यामुळे मला त्या सिनेमाचं माहीत आहे. पण असं काही नाही त्या सिनेमात. एक इमॅजिन कोणी काय करू शकतो, इमॅजिन करताना कोणाला जर स्वप्न आलं तर सांगू शकतो मी प्राईम मिनिस्टर बनू शकतो, हे स्वप्न आहे. पण त्याचं प्रॅक्टिकल त्याच्यामध्ये तुम्ही प्रॅक्टिकल आहे का? स्वप्नामध्ये मी काही करू शकतो. मी स्वप्नामध्ये मला स्वप्न आलं मला माधुरी दीक्षितला भेटायचं तर मी स्वप्नात भेटलं ना, किंवा मला हेमा मालिनीनं भेटायला किंवा मला प्राईम मिनिस्टरला भेटायचं हे स्वप्न आहे. पण टू बी द प्रॅक्टिकल मी भेटणार आहे का? नाही भेटू शकत ना. तर तसंच हे स्वप्नामध्ये पद्मावतीला बघण्याचा दृष्टिकोन, पद्मावतीला आपलं करण्याचा प्रयत्न तो खिलजी अलाउद्दीन खिलजी करतो, पण तो इमॅजिन करतो, पण ती त्याच्या याच्यात हात येत नाही, हात येत नाही. आणि ती मग नंतर ती ही जाते, सती जाते.
हां पण ते काळची त्या काळातली कथेप्रमाणे संजय लीला बनसाने करण्याचा प्रयत्न केला. त्यात आम्ही फक्त आमचं काम होतं सर्टिफिकेट देणे. त्याला आम्हाला सर्टिफिकेट द्यावं लागलं, आम्ही दिलं सर्टिफिकेट. आणि तो 7 भाषेत तो चित्रपट सेन्सरला आला होता. 7 भाषेमध्ये तो सिनेमा रिलीज केला त्यांनी. आता ऑनलाईन मिस्टेक, यानंतर काही नवीन प्रोजेक्ट्स, मालिका म्हणा किंवा चित्रपट किंवा नाटक किंवा काय आणखी काय आहे? सध्या 2 चित्रपट जो सुरू आहे. आणि आत्ता सध्या मी एक वेबसिरीजच्या चक्करमध्ये आहे की मला वेबसिरीज नागपूरला एक पोलीस डायरी चॅनल आहे, तर त्या चॅनलसाठी मी वेबसिरीज करायचा प्रयत्न चालू आहे त्यांच्यासोबत. आणि चित्रपट निर्मितीसाठी म्हटलं तर मुंबईमध्ये माझं एक सिनेमाचं बोलणे चालू आहे. आणि तो चित्रपट आहे, त्याला आम्ही पहिले माती नावाचं टायटल ठेवलं होतं, पण आता मी तो टायटल थोडा चेंज करण्याचा प्रयत्न करेल. त्याची कथा अशी आहे की काठमांडून निघालेला, नेपाळमधून निघालेला मुलगा मुंबईत येतो, मुंबईतून पुण्यात जातो आणि संघर्ष करतो, आणि संघर्ष कसा मोठो त्याची ती कथा नाही काय. तर आता त्याचं टायटल मी ठेवलं जर्नी द ब्रेक ग्रेट जर्नी काठमांडू टू मुंबई, असं एक टायटल चेंज करील मी. आणि त्यामध्ये आता मी स्टारकास्ट सांगू शकत नाही, जोपर्यंत माझं फायनल होत नाही तो मी स्टारकास्ट सांगू शकत नाही. जसं माझं त्यांचं एग्रीमेंट होईल मी त्या सांगेल की. आणि कदाचित होऊ शकते ऑक्टोबर सप्टेंबरच्या काळात तो चित्रपट मी याला करेल शूटला. हो, मराठी पण आहे, हिंदी पण आहे. मला असं विषयाचं म्हणजे भाषेचं काही प्रॉब्लेम नाही. मी मराठी असलो तरी मी ह्याच्या आधी मी हिंदीमध्ये असिस्टंट डायरेक्टर म्हणून अनेक चित्रपट केलेले आहे. मला हिंदीमध्येही काही प्रॉब्लेम नाही, भोजपुरीला माझ्या मला भाषेचं काही प्रॉब्लेम. मी पंजाबी भाषा पण करतो, गुजरातीमध्येही करतो. ज्या भाषेची मलाकडे चित्रपट येतो मी तो भाषेमध्ये चित्रपट करून द्यायचा माझा प्रयत्न असतो. माझा प्रयत्न हा असं की मी चांगल्या चांगल्या चित्रपट निर्मिती कशी व्हावी, मग ते भाषेचा मला काही प्रॉब्लेम असतो. कारण टेक्निकली तो सिनेमा कसा आहे, त्या भाषेतला एखादा आम्हाला एक असिस्टंट ठेवावा लागतो ज्याला ती भाषा अवगत असते. तो एक असिस्टंट आम्हाला ठेवावा लागतो की कारण ते भाषेचं अवगत असते. बाकी टेक्निकली सिनेमा जे आम्हाला माहीत असतं काय होते ते आम्ही पद्धतीने करतो. तर आता माझे 2 मराठी आणि एक हिंदीचं चालू आहे. तर कदाचित हे जून जुलैपर्यंत फ्लोरिन जूनमध्ये तरी फ्लोरिन याचा प्रयत्न चालू आहे बघत. आणि अशाच पद्धतीने तुम्ही काम करत राहा आणि विदर्भातील कलावंतांना प्रत्येक वेळेस प्रोत्साहित करत राहा, हेच तुमच्याकडनं आम्ही. मी विदर्भातल्या चांगले कलावंत आहे त्यांना नक्कीच मी घेण्याचा प्रयत्न करेन. कारण की काय, मला कलाकारांना न घेण्याचा असं माझा काही उद्देश नाही. पण कलावंतांनी काम करताना वेळेचं बंधन, दुसरी गोष्ट इगोस्टिक नको. कारण की आमच्या विदर्भात थोडंसं कलावंतांना खुलगर इगो येतो, मी कलावंत आहे मी कला. तो इगो बाजूला ठेवून फक्त काम करा, कलावंत मोठे व्हा, नंतर तुम्ही सांभाळा. तुम्ही कथा मोठे झाल्यानंतर तुम्ही काही करू शकता. पण कलावंतांनी चांगले कलावंत आहे विदर्भामध्ये, नागपूरमध्ये अनेक चांगले कला आणि त्यात अनेक चांगले मित्र माझे आहेत. मी असं नाही की कलावंत मित्र पण आहे, पण प्रत्येक ठिकाणी मी प्रत्येक लोकांना काम देऊ शकत नाही. मी प्रत्येक लोकांना प्रत्येक काम देऊ शकत नाही. मित्र भरपूर आहे, पण मला ज्या कॅरेक्टरला सूट होते मी त्यांनाच काम देऊ शकतो. आता त्यामध्ये अनेक लोक माझे नाराज होतात, अरे दादा आम्ही मित्र. ठीक आहे, मी मान्य करतो की बाबा मी मित्र आहे, पण माझ्या कॅरेक्टरमध्ये ते नाही तर मी कसं काम देणार. पण ज्या वाटते मला ह्या कॅरेक्टरला हा सूट आहे, मी त्याला स्वतःहून बोलून सांगतो हे काम कॅरेक्टर तुला करायचं आहे, हा रोल तुला करायचा आहे, हा रोल तुझा आहे. मी बोलेल आणि देईल पण. पण आता सगळंच म्हणेल की मला विनोद डरेजर नागपूरला आला मला चित्रपटमध्ये काम नाही, तर मी प्रत्येकाला काम नाही देऊ शकणार. तर अशा पद्धतीने माझं गैरसमज कोणी करू नये काही काय काय अनेक लोकांना ते बाबा विनोद डरे नागपूरला तर आम्हाला चित्रपट मिळेल, तर असा हा चुकीचा निर्णय आहे. मला ज्यांना वाटते माझ्या कॅरेक्टरला सूट होतात मी त्यांना अवश्य काम देईल. धन्यवाद आणि पुढच्या वाटचालीकरता तुम्हाला खूप खूप शुभेच्छा नाटुकला टीममध्ये आल्याबद्दल. धन्यवाद. सब्सक्राइब कीजिए चैनल को और दबाइए बेल आइकन को ताकि मोटिवेशन के नोटिफिकेशन आपको हमेशा प्राप्त होते रहें.